आज आमच्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाची कारखानदारी आहे, साखर कारखानदारी आहे. मला सांगा, साखर कारखानदारीच्या संदर्भात ऊसाच्या शेतकऱ्याला जेवढा न्याय मोदी सरकारने दिला त्याच्या आधी तो कधीतरी मिळाला का? आता सदाभाऊ सांगत होते की आमच्या शेतकऱ्याला FRP मिळाली पाहिजे, याकरता मिनिमम सेलिंग प्राइस कायदा आजचा नाही आहे. 50 वर्ष या देशात कायदा होता, पण 50 वर्ष तो कायदा त्या ठिकाणी लागू करण्याची हिंमत कोणाची नव्हती. कारण मिनिमम सेलिंग प्राइसचा अर्थ असा आहे, व्यापारावर निर्बंध आहे, व्यापाऱ्यावर निर्बंध आहे की याच्या खाली तू साखर घेऊ शकणार नाही. हा व्यापाऱ्यावर निर्बंध टाकण्याची शक्ती या देशात कोणी नव्हती. पहिल्यांदा या देशामध्ये मिनिमम सेलिंग प्राइस MSP ही मोदीजींनी पहिल्यांदा 29 रुपये आणि त्यानंतर 31 रुपयाची MSP दिली. आज ती MSP ती मिनिमम सेलिंग प्राइस ही त्या ठिकाणी दिल्यामुळेच आम्हाला FRP मिळते आहे. एकीकडे दरवर्षी FRP वाढवण्याचं काम हे मोदी सरकारने केलं आणि ती FRP मिळाली पाहिजे, याकरता हजारो कोटी रुपयाचं सॉफ्ट लोन हे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. आता काल परवा 3,500 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांना ऊसाच्या मिळाले पाहिजेत आणि त्यातनं आमच्या ऊसाच्या शेतकऱ्याला त्याची FRP मिळाली पाहिजे, याकरता 3,500 कोटी रुपये माननीय मोदी साहेबांनी दिले. बंधू भगिनींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मोदीजी हे कधीही शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेऊ शकणार नाही. कारण नरेंद्र मोदीजी हे कुठल्या कॉर्पोरेट करता जन्माला आले नाही आहेत, हे कोण्या माणसाला श्रीमंत करण्याकरता जन्माला आले नाही आहेत. नरेंद्र मोदीजींचा जन्म हा गरिबांकरता आणि शेतकऱ्यांकरता झाला आहे. गेल्या 6 वर्षात घेतलेला एक एक निर्णय हा गरिबांकरता आणि शेतकऱ्यांकरता. अरे असा व्यक्ती आहे ज्याचं घर नाही, दार नाही, संसार नाही, ज्याच्या जीवनाचा क्षण आणि क्षण आणि रक्ताचा कण आणि कण हा गरिबांकरता आहे, शेतकऱ्याकरता आहे, या भारत मातेकरता आहे. आणि म्हणून मी विश्वासानं सांगतो, मोदीजींच्या नेतृत्वात यापुढे देखील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आणि जे शेतकरी विरोधी लोक शेतकरी हिताच्या निर्णयांना या ठिकाणी विरोध करतील त्यांना त्यांची जागा जनता दाखवून देईल.